मुर्शिदाबाद में सांगली तून जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती, मात्र आता पाणी उतरत आहे, कोणताही धोका आता राहिलेला नाही। पुरामुळे आतापर्यंत नावेतून पडून आणि अन्य असे 20 जणांचे बळी गेलेत अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सहेल शर्मा यांनी दिली आहे। सोबतच सांगली आता पूर्ण सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं। मी सांगली जिल्ह्याच्या SP सुनील शर्मा। मागच्या काही दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे महापूर आला होता त्याच्यानंतर जे काही र्युमर्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एक र्युमर आहेत की 4000 लोक ह्या महापुरामध्ये मृत्युमुखी पडले आहेत। मी सगळ्यांना हे सांगून इच्छितो की हे पूर्णपणे चुकीच्या इन्फॉर्मेशन आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये जे घटना घडली होती त्यामध्ये आत्तापर्यंत 20 लोकांची डेथ झालेली आहे, त्यामध्ये 17 लोक तिथे होते ब्रह्मनालच्या इन्सिडेंटमध्ये जिथे बोट कॅप्साइज केली गेली होती आणि बाकीचे 3 लोक इतर ठिकाणी होते। हे जे 4000 आकडा आहेत ते चुकीचे आहेत आणि लोक त्यामध्ये विश्वास ठेवू नये। आणि जर तुम्हाला हे र्युमर्स परत काही वेगळे र्युमर्स आले तुम्ही पोलीस कंट्रोल रूमला संपर्क करू शकतात की आपल्या क्लोजेस्ट पोलीस स्टेशनला संपर्क करू शकतात। तुम्ही हे र्युमर्सवर विश्वास ठेवू नये।